नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण सायक्लोन संबंधी जाणून घेऊयात तर डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकतात तसंच फेसबुकवर आपला ग्रुपही आहे तोही फॉलो करू शकतात एक एकंदरच ॲमफेन सायक्लोनमुळे जी काही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्यामध्ये ओडिसा असेल पश्चिम बंगाल असेल आसाम असेल तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याच्याही डिटेल्स आपण बघूयात ॲम्फेन हे नाव नाव जे आहे ते थायलंड्सनी दिलेलं आहे याची नेमिंग सिस्टीमसुद्धा असू दे असते परंतु एक बेसिक आहे ते म्हणजे सायक्लोन ही संकल्पना नेमकी काय आहे ती आपण बघूयात आता सायक्लोन हे काय असतं ना की हा एक एन्व्हायरमेंटमधला फिनॉमिना आहे हिच्यामध्ये काय होतं की समुद्रातली एनर्जी जी असते ती ॲटमॉस्फिअरमध्ये दरवर्षी ट्रान्सफर केली जाते ही एनर्जी किती असते समुद्रातली जी ट्रान्सफर होते ॲटमॉस्फिअरमधले तर खूप साऱ्या मेगा टन बॉम्स बॉम्ब्स एवढी ही एनर्जी असते की जी समुद्रातून ॲटमॉस्फियरमध्ये ट्रान्सफर होत असते पूर्ण जगामध्ये दरवर्षी जवळपास सत्तर ते नव्वद सायक्लोनिक सिस्टीम डेव्हलप होत असतात आणि याच्यातून ही सगळी प्रक्रिया राबवली जाते सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोलेरियस फोर्स जो काय असतो कोरिओ कोरिओलिस फोर्स तर हा याच्यासाठी फार महत्त्वाचा असतो हा काय करतो की ज्या सरफेस विंड्स असतात त्यांना स्पायरली लो, मदे प्रेशर लो प्रेशर सिस्टीममध्ये कंपेल करतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडं गोष्टी होणार आहेत म्हणजे हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडं गोष्टी जातील आता याच्यामध्ये काय असतं की लो प्रेशर सिस्टीम जी काय असते तिच्यामध्ये सरफेस विण जे असतात जमिनीच्या जा जवळून वाहणारे जे वारे आहेत त्यांना स्पायरली जसं स्पायरल बायंडिंग करता तुम्ही त्या सेम स्पायरलीच्यामध्ये ती हवा सगळी लो प्रेशर सिस्टीमकडं जाते आणि याचं काम जे कर केलं जातं ते कोरिओलिस फोर्सद्वारे केलं जातं आता हा कोरिओलिस फोर्स जो असतो तो इक्वेटोरियल बेल्टवर निग्लिजिबल असतो म्हणजे शून्य जवळपास जवळपास पाच डिग्री नॉर्थ पाच डिग्री साऊथ त्याच्यामुळे इक्वेटोरियल बेल्ट जो आहे म्हणजे पृथ्वीचा हा जो आपण जर बघितला की विषुवृत्त जे काय आहेत हे शून्य डिग्री वरती पाच खाली पाच तर या नॉर्थ साऊथ पाच डिग्रीमध्ये कोरिओलिस फोर्स जो आहे तो निग्लिजिबल आहे म्हणून इथं सायक्लोन डेव्हलप होत नाही एम सी क्यू करता लक्षात असू देत ओके त्याच्यानंतर आता सायक्लोन जे आहे तर रॅपिड इनवर्ड सर्क्युलेशन ऑफ एअर म्हणजे खूप स्पीडली इन साईड इनर साईडला सर्क्युलेशन होतं एअरचं एअर मासस लो प्रेशर सेंटरला आता हा इथं जर तुम्ही विचार केला की इथं लो, लो प्रेशर आहे तर खूप रॅपिडली हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडं हवा येते ओके आणि नॉर्थन हेमिस्पियर जो आहे म्हणजे उत्तरेकडे ती काउंटर क्लॉकवाईज म्हणजेच अँटी क्लॉकवाईज फिरतात हे जे वारे असतात ते आणि जे आपलं जे काही घड्याळ असतं त्या घड्याळाच्या उलट्या दिशेने नॉर्थला आणि दक्षिणेकडे क्लॉकवाईज हे वारे फिरत असतात एम सी क्यूमध्ये हेही विचारलं जातं तेही लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन आता यांना वेगवेगळी नावं आहेत चायना सीमध्ये टायफून म्हटलं जातं ट्रॉपिकल सायक्लोन इंडियन ओशनमध्ये म्हटलं जातं होरिकेन्स जे आहे ते कॅरिबियन सीमध्ये म्हटलं जातं टॉर्नॅडो जे आहे ते यू एस एमध्ये म्हटलं जातं विलीविली नॉर्थ ऑस्ट्रेलियामध्ये म्हटलं जातं बेगिओ फिलिपिन्समध्ये म्हटलं जातं टायफू जपानमध्ये म्हटलं जातं ओके तर हे याची वेगवेगळी नावं आहेत ही तुम्हाला विचारली जाऊ शकतात एक गोष्ट लक्षात ठेवा ना ना इंडिया इंडियन ओशन ट्रॉपिकल सायक्लोन ट्रॉपिकल सायक्लोनलाच नाव दिलं जातं म्हणजे ॲम्फेन हे काय आहे हे ट्रॉपिकल सायक्लोन आहे टेम्परेट सायक्लोन जे असतात म्हणजे अदर दॅन ट्रॉपिकल एरिया जर तुम्ही सोडला हा ना हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ट्रॉपिक ऑफ कॅपरिकॉन हिच्यामध्ये जे होणारे आहेत ह्या एरियातले जर तुम्ही सोडलेत तर मग बाकीचा जो आहे तो पुढं जो आहे तो टेम्परेट रिजन आहे तिच्यामध्ये जे काही सायक्लोन्स येतात त्यांना नावं दिली जात नाहीत ते लक्षात ठेवा एम सी क्यू करता हाही एक मुद्दा महत्त्वाचा आहे सो हे नावं लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन आता सायक्लोन कसं डेव्हलप होतं सायक्लोन डेव्हलपमेंट होण्यासाठी लो प्रेशर एरिया असणं गरजेचं असतं याच्यामध्ये टोपोग्राफी एकंदरच तिथलं सगळं जे काही भौगोलिक आणि त्या सगळ्या गोष्टी असेल आणि इंटेन्सिटी ॲज वेल ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लोन ओके तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर क कर, मॅटर करतात की ते कुठल्या कोस्टवर स्ट्राईक होणार आहेत आणि त्या प्लेसची वल्नरॅबिलिटी आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं टेम्परेचर डिफरन्स हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हवामाना तापमानातला जो काही बदल असतो म्हणजे वॉर्म रायझिंग अँड कूलर एन्व्हायरमेंट लेट टू राईज द एअर टू बिकम वायंट अँड देन मूव्स अपवर्ड बघा ज्या वेळेस टेम्परेचर डिफरन्स येणार आहे टेम्परेचर वाढल्यानंतर काय होतं ना हवा जी आहे ती तापणार आहे तापल्यानंतर ती वर जाणार आहे आणि जी काही कूल एअर आहे ती खालच्या बाजूला येणार आहे तर ते एक लक्षात ठेवा तर कूलर एअर जी असते थंड हवा जी असते ती थंड हवा खालच्या बाजूला जाणार आणि जी गरम हवा आहे ती वरच्या बाजूला सरकणार ओके त्याच्यानंतर आता हाय प्रेशर टू लो प्रेशर सिस्टीम असते ही ऑब्वियसली खाली जे आहे ते लो प्रेशर आहे आणि वरती जे आहे ते हाय प्रेशर आहे ओके तर आपल्याला तुम्हाला मी एक डायग्राम पण दाखवतो तिच्यामधून पण तुम्हाला गोष्टी अजून क्लिअर होतील दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ही सायकल आता कंटिन्युअस असते की गरम हवा जी असते ती वर जात राहते आणि लो एअर प्रेशर एरिया जो आहे की जिथं दबाव फार कमी आहे अशा ठिकाणी थंड हवानी ते तो एरिया भरला जातो ओके आणि मग एक ओवर द पिरियड ऑफ टाईम ते बिल्डअप होतं सगळं आणि तिच्यामध्ये जी वॉर्म एअर आहे मॉइस्ट एअर आहे जी वर गेलेली आहे आणि ती कूल होते आणि तिच्यामध्ये क्लाऊड्स तयार होतात तिच्यापासून ओके म्हणजे जी गरम गेलेली गरम हवा जी वर सरकते ती कायमस्वरूपी गरम नस राहणार नाही आहे ती काही काळानंतर थंड होते तिथं हा ना आणि त्याच्यानंतर तिथं ढगांची निर्मिती होते आता ही जी सिस्टीम आहे क्लाउडची आणि विंडची ओके ती स्पिन होत राहते ग्रो होत राहते आणि त्याच्यामधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की याला एनर्जी कोण पुरवत असतं तर ओशन समुद्रातली जी काही हीट असते आणि जे काही वॉटर इव्हॅपरेट होत असतं ओशन सरपेसपासून तर त्या गोष्टी याच्यासाठी एनर्जी सगळी ती प्रोव्हाइड करत असतात सो ही जी सिस्टीम तयार होत असते याच्यामध्ये ओशन हीट अँड वॉटर इवॅपरेशन जे आहे तर ते होत असतं तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर सहा फॅक्टर्स असतात ते सायक्लोन फ्रेम होण्यासाठी महत्त्वाचे असतात एक स समुद्राचं जे काही सरफेसचं टेम्परेचर आहे ते एक सफिशियंट टेम्परेचर लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रॉपिकल सायक्लोनमध्ये सत्तावीस डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर लागतं ॲटमॉस्फेरिक इनस्टॅबिलिटी म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये इनस्टॅबिलिटी लागते ते जर स्टेबल असलं तर सायक्लोन येणार नाही हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर जो काही इम्पॅक्ट एरिया असेल कोरिओलिस फोरचा ह ना तर तिथं लो प्रेशर एरिया डेव्हलप होतं आणि ते लो प्रेशरचा मी तुम्हाला फंडा सांगितला त्याच्यानंतर हाय ह्युमिडिटी इन लोअर टू मिडल लेवल ऑफ ट्रोपोस्पियर आता ते सगळं एन्वॉयरमेंटच्या लेअर बघितलं सगळ्यात आधी येतं ट्रोपोस्पियर तर तिच्यामध्ये त्याच्या लोअर टू मिडलपर्यंत हाय ह्युमिडिटीसुद्धा असते त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की प्री एक्झिस्टिंग लो लेवल फोकस किंवा मग डिस्टर्बन्स किंवा लो व्हर्टिकल विंड शिअर तर ह्या सहा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हे सगळं सायक्लोन तयार होत असतात सायक्लोनचे प्रकार बघा ट्रॉपिकल सायक्लोन आता हे ट्रॉपिकल रिजनमध्ये तयार होतात मी तुम्हाला दाखवलं की हा कॅप टॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉन ह्या सगळ्या याच्यात जे तयार होतात फक्त आता हा जो पट्टा आहे इथं तयार होत नाहीत त्याचं रिझनही मी तुम्हाला सांगितलं मग आता हे तुम्हाला सांगितलेलं आहे की हुरिकन्स टायफून्स आहे ना कुठं काय म्हटलं जातं त्याला त्याच्यानंतर याच्यामध्ये पाच कॅटेगरीज पण असतात एक दोन तीन चार पाच कॅटेगरी पाच जी असते त्याच्यातला विंड स्पीड जो असतो तो एकशे पंचावन्न एम पी एच किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो पोलर सायक्लोन्स आता पोलर सायक्लोन्स कुठं होणार पोलवर होणार बघा नॉर्थ साऊथ पोलवर तर पोलर रिजन ग्रीनलँड सायबेरिया अंटार्टिका आणि हे विंटर सीझनमध्ये स्ट्रॉंग असतात एम सी क्यू करता है लक्षा cyclone, हे लक्षात ठेवायचं पोलर सायक्लोन हे विंटर सीझनमध्ये स्ट्राँग असतात उन्हाळ्यामध्ये नाही म्हणजे आताच्या हिशातचे स्ट्रॉंग नसणार आहेत त्याच्यानंतर मेझो सायक्लोन आता जी काही वोरटेक्स एअर असते कन्व्हेक्टिव स्टॉममधली आता ही खरंतर एक वोरटेक्स ऑफ एअर आहे हा ना आणि ही एअर राईज होते आणि रोटेट करत असते व्हर्टिकल ॲक्सिसच्या आग हा एक व्हर्टिकल ॲक्सिस आहे त्याच्या अंग रोटेट करत असते आणि सेम डिरेक्शन लो प्रेशर सिस्टीम जी काही आहे हेमिस्पियरमध्ये जिथं फ्रेम होते तिच्या ह्या गोष्टी होत असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे सायक्लोन्स असतात की थंडर स्टॉमशी रिलेटेड असतात हे तर ते एक लक्षात ठेवायचं मेझो सायक्लोन्स तर एक आहे ॲक्च्युली बेसिकली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन गोष्टी मिळतात ट्रॉपिकल आणि टेम्परेट आता टेम्परेट जे आहे तर ते अदर दॅन ट्रॉपिकल रिजनमधले ओके तर ते एक लक्षात ठेवा आता ट्रॉपिकल सायक्लोनच्या बाबतीमध्ये ही एक गोष्ट आहे की ट्रॉपिकल सायक्लोनला इथं आय आहे आय वॉल आहे याचंही रिझ लक्षात ठेवूयात आपण आता हे बघा जी कोल्ड एअर फॉलिंग आता ही कोल्ड एअर खाली येते आहे आणि दुसरं आहे की वॉर्म एअर जी आहे ती राईज होते आहे तर असा सिम्पल फंडा असतो हा आणि ते जे काय असतं की ते इतकं स्पीडली फिरतं की सगळी जी स्पायरल त्याची हे असते मुवमेंट असते आता ट्रॉपिकल सायक्लोन जे असतात ते मोठ्या प्रमाणावर नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जे काही उद्ध्वस्त करणं म्हणतो ना ते काम करत असतात त्याच्यानंतर वॉर्म ट्रॉपिकल ओशन्सवर याची निर्मिती होत असते त्याच्यानंतर फेरोशियस स्ट्रॉम्प्स दुसरे जे काय दीज आर फेरोशियस ट्रॉम्प्स आणि हे कशा एवढे आहेत एकतर ते ओशनवर ओरिजिनेट होतात आणि त्याच्यानंतर कोस्टल एरियाला मोठ्या प्रमाणावर व्हायलंट विंड्स हेवी रेनफॉल त्याच्यानंतर स्टॉम आउटपोरिंग म्हणजे समुद्रात तयार व्हायचं आणि सगळं सगड़ सगळं आदळवायचं कुठं किनाऱ्यावर तर हे काम हे करत असतात आता या ट्रॉपिकल सायक्लोनसाठी बेसिक कंडिशन्स काय असतात एक एक म्हणजे लार्ज सी सरफेस एरिया असतो आणि त्याचं टेम्परेचर सत्तावीस डिग्रीपेक्षा जास्त पाहिजे एम सी क्यू करता लक्षात ठेवायचे यामध्ये त्याच्यानंतर कोरिओलिस फोर्स तिथं पाहिजे आता त्याशिवाय होतच नाही वर्टिकल्स आणि स्पीड्समध्ये डिफरन्स पाहिजे एक स्मॉल डिफरन्स त्याच्यामध्ये असणं गरजेचं असतं त्याच्यानंतर प्री एक्झिस्टिंग वीक आणि लो प्रेशर एरिया पाहिजे लो लेवल सायक्लोनिक सर्क्युलेशन लो लेवल एरिया किंवा लो प्रेशर एरिया नसेल तर ही गोष्ट होतच नाही अप्पर डायव्हर्जन्स जो असतो सी लेवलवर तर त्याचा अप्पर डायव्हर्जन्स सी लेवलच्या वरती असेल आता हे आय ऑफ सायक्लोन जे काही आहे तर जे काही स्पायरल सर्क्युलेशन होत असतं त्याचं जे सेंटर आहे त्याला आय म्हटलं जातं तुम्हाला डायग्राममध्ये मी वरती दाखवलं होतं आणि हा जो एरिया असतो तो बऱ्यापैकी शांत काल वेदर डिसेंडिंग एरिया असतो आणि लाईट विंड्स अँड क्लिअर स्कायचा हा सगळा एरिया आहे आणि आय वॉल जी आहे तर ती त्या आयच्या बाजूला आहे म्हणजे इथून हा जर तुम्ही आय वॉल घेतला तर याच्या बाजूनी जो एरिया आहे तो आय वॉल असतो तर आय वॉल जे आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉंग स्पायरल राईज एअर जी काही असते ती खूप वरच्या लेवलला जाते नियर अबाऊट ट्रोपो पाऊसपर्यंत त्याच्यानंतर मॅक्झिमम व्हेलॉसिटीनी ही जी जात असते त्या रिजनमध्ये आणि तिच्यामध्ये टोरेन्शियल रेन पाऊस तिथं पडतो आय वॉल जे काय आहे तर तिच्यामध्ये रेन बँड्स असतात तुम्ही वरतीच्या डायग्राममध्ये बघितलं तर साईडला रेन बँड्स सा दाखवलेले आहेत आणि ते रेडिएट करत असतात आणि ट्रेन्स करतात क्युम्युलस किंवा क्युमिलोनिम्बस क्लाउंड्सला आणि तिच्यातून ते ड्रिफ्ट करतं आउटर रिजनमध्ये तर एक बेसिक गोष्टी काही लक्षात ठेवा आपण भारताच्या बाबतीत बघूयात काही फॅक्ट्स एक म्हणजे काय भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थक्वेक फ्लड ड्रॉट सायक्लोन लँडस्लाईड अशा गोष्टी घडत असतात आता हिच्यामध्ये मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे काही आहे तिथं तेरा स्टेट्स कोस्टल स्टेट जे आहेत तेरा आणि एक युनियन टेरिटरी जे आहे भारतातल्या ते सायक्लोन प्रोन रिजन आहे तिच्यामध्ये पण बघा चार स्टेट्स जे आहेत वेस्ट बेंगॉल आंध्र प्रदेश ओडिसा तमिळनाडू आणि एक युटी जी आहे ती पुडुचेरी तर हे ईस्ट कोस्टला आणि गुजरात जे आहे ते वेस्ट कोस्टला तर हे जास्त वर्नेबल आहे याच्यासाठी सायक्लोन करतात त्यातही तुम्हाला लक्षात आलं असेल एवढी सगळी राज्य ईस्ट कोस्टची आहे म्हटल्यानंतर पूर्वेकडचा जो किनारा आहे तो जास्त प्रोण आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर सायक्लोन वॉर्निंग सिस्टीम आता इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जी आहे ती एक नोडल एजन्सी आहे भारतातली आणि ती रिस्पॉन्सिबल असते मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशनसाठी आणि जे काही वेदर फॉरकास्टिंग असेल सिस्मॉलॉजी असेल त्या सगळ्याच्या त्याच्यानंतर बे ऑफ बंगाल हे जे काय आहे इथं एरिया सायक्लोन वॉर्निंग सेंटर्स असतात आणि दुसरं म्हणजे अरेबियन सीमध्ये सायक्लोन वॉर्निंग सेंटर्स असतात तर हे लक्षात ठेवा कुठल्या सायक्लोनची तुम्हाला माहिती कोण देणार आहे बे ऑफ बंगाल म्हणजे ओडिसा वगैरे आता ॲमफॅनची माहिती कोणी दिली असेल तर एरिया सायक्लोन वॉर्निंग सेंटर्स आणि उद्या जर अरेबियन सीमध्ये कुठलं सायक्लोन येतं आहे गुजरात महाराष्ट्राच्या याच्यात बॉर्डरवर तर त्याची माहिती सायक्लोन वॉर्निंग सेंटर देणार आहे एरिया हा शब्द ईस्टमध्ये ॲड झालेला आहे तर ते एक लक्षात ठेवा आणि हे कुणाचा भाग आहे तर हे कॉर्डिनेटिंग सेंटर कुणाचे आहेत नॅशनल सायक्लोन वॉर्निंग सेंटरचे ए सी डब्ल्यू सी आणि सी डब्ल्यू सी तर हे या बेसिक काही गोष्टी होत्या सायक्लॉनबद्दल बरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येत्या शनिवारपासून दर शनिवारी रात्री नऊ वाजता आपण लाईव्ह भेटणार आहोत तुमचे जर काही प्रश्न असले तर ते तुम्ही विचारू शकता